शेवटी दोघांनी जाऊनच प्राईम मिनिस्टरांना इन्व्हिटेशन दिलं, दोघांनी एकत्रपणे जाऊनच रस्त्याची पाहणी केली, त्याच्यातलं ड्रायव्हिंगचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं, असं आपण सगळ्यांनी पाहिलं ना, सारथ्य त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं होतं. आणि तो रस्ता गाडीचा स्पीड पण बराच होता, 150 होता. गाडी कोणाची काय तो वेगळा विषय आहे, परंतु निमंत्रण पत्रिका मी बघितली, माझं नाव नाही, परंतु मला निमंत्रण आलेलं आहे विरोधी पक्षनेता म्हणून. तेव्हा काय, आता सरकारमध्ये कुणाची नावं टाकायची कुणाची नाही टाकायची हा त्यांचा अधिकार असतो, मी त्या गोष्टीला फार महत्त्व देत नाही. एक महत्त्वाचा द्रुतगती मार्ग, समृद्धी मार्ग, आज त्याचा पहिला टप्पा अर्पण होतो आहे. आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे, कारण अनेक जिल्हे मराठवाडा विदर्भातले, अनेक मराठवाडा विदर्भातले तालुके हे आणि अनेक गावं ही या समृद्धी महामार्गामुळं वेळेची बचत होणार आहे, इंधनाची बचत होणार आहे, त्याच्यातनं तिथं मोठ्या प्रमाणावर विकासाचा एक सुरुवात त्या निमित्तानं होणार आहे. आणि पुढचाही टप्पा लवकर होण्याच्याकरता मी पण 2.5 वर्ष सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही प्रकारे तिथला निधी हा कमी पडून द्यायचा नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही घेतली. म्हणजे रस्ते विकास महामंडळाला काही व्याज द्यावं लागतं, काही इतर गोष्टी कराव्या लागतात, त्यावेळेस ज्या ज्या वेळेस प्रस्ताव येईल त्या त्यावेळेस ताबडतोब अर्थमंत्री म्हणून मी लक्ष दिलं. उद्धव ठाकरे साहेबांनी पण अतिशय मनापासून त्याच्यामध्ये लक्ष दिलं हे आम्ही अनुभवलेलं आहे आणि चांगलं आहे. खरं तर मागेच आम्ही 1 मेला उद्घाटन त्याचं करणार होतो, पण दुर्दैवाने तिथं एक ब्रिज त्याचा काहीतरी नादुरुस्त झाला, नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव त्या ह्याला दिलेलं आहे, जसं आपल्या इथल्या द्रुतगती मार्गाला आपण यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मोठ्या व्यक्तींचं नाव आहे, खूप लोकांनी स्वतःच्या जमिनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. काही छोट्या मोठ्या तक्रारी आहेत, काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या ह्या इकडच्या शेतीतनं तिकडच्या शेतीत जाताना अडचणी येतात किंवा काय होतात. कुठलाही नवीन प्रकल्प हातामध्ये घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोड्या बहुत काही अडीअडचणी राहतात, अनुभवातनं त्या दूर करायच्या असतात आणि त्याच्यातनं पुढं जायचं असतं. पण विकास महत्त्वाचा आहे ही बाब तेवढीच खरी आहे. आणि त्याच्यामुळे एक चांगला शुभारंभ आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून होतं आहे. विरोधी पक्षनेता या नात्याने त्या गोष्टीचं मला पण समाधान आहे. मी त्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. चंद्रकांत दादांवरती काही टेक झाली आहे, त्या 11 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं. 11 पोलिसांचं खरं कुणी प्रमुख व्यक्ती असल्यानंतर कुणाला Z+ त्यांना पोलीस संरक्षण असतं, दर्जा असतो, Z असतो, Y+ असतो, Y असतो. आज एकेकाळी भाजपचे बरेच वर्ष असणारे राज्याचे अध्यक्ष, त्याच्यामध्ये आत्ता कॅबिनेट मंत्री, मागच्या वेळेस सिनियर मंत्री म्हणून फार महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती आणि प्रांताध्यक्षपद पण होतं. माझं म्हणणं आहे की कुठल्याही व्यक्तीवर अशा पद्धतीनं शाईफेक वगैरे करू नये. वैचारिक मतभेद तुमचे माझे पण असू शकतात किंवा अनेकांचे असू शकतात, परंतु ते वैचारिक मतभेद आपण विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी करता का म्हणे. संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले राज्यघटना, त्याचबरोबर आपला कायदा नियम हे जे काही केलेले आहेत, घटना जी दिलेली आहे त्याचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे. एखादी मत नाही तर एखाद्या काही गोष्टी तुम्हाला नाही आवडली तर तुम्ही त्या गोष्टीचा निषेध करा ना. त्यांच्या संदर्भामध्ये जे काही शब्द हे आपण मराठीमध्ये सहजासहजी वापरू शकतो, त्याच्यातनं कुणाचा अनादर होणार नाही, कुणाला ठेस लागणार नाही, परंतु त्याला जिथं कुठं मर्मावर बोट ठेवायचं तिथं ठेवता येईल अशा पद्धतीनं शालजोडीतले पण त्या ठिकाणी वाक्य वापरता येतात. पण हे जे काही काल झालेलं आहे ते मला पण अजिबात पसंत पडलेलं नाही आहे.
कुडाच्या चंद्रकांत दादा पाटीलने कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांची मतं मांडत असताना अशा घटना घडू नये. मात्र राजकीय व्यक्तींनी किंवा कुणी आपण कुठलं मत मांडत असताना कुणाच्या भावनाही दुखवू नये ही पण खबरदारी घेतली पाहिजे. कुठल्या महापुरुषाच्या बद्दल अपमानास्पद शब्द जे जनतेला अजिबात आवडणार नाही असंही आपण त्या ठिकाणी बोलण्याचं टाळलं पाहिजे, तारतम्य ठेवलं पाहिजे, हे पण मला ह्या निमित्तानं सांगायचं. आणि त्याच्यामध्ये साहजिकच VVIP लोकांचं संरक्षण असताना जर काही त्यांचं ते संरक्षणाचा कड तोडून कुणी पुढं आलं तर ती जबाबदारी त्या सगळ्या संबंधित सुरक्षितता पाहणाऱ्यांची असते. पण नक्की काय घडलंय, तुम्हीच आत्ता मला बातमी दिली, मी आज इथनं तुमच्याशी बोलल्यानंतर पिंपरी चिंचवडला जाणार आहे, कारण माझं आज दिवसभराचं तिथलं शिबिर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, त्यावेळेस मी अधिकची माहिती घेईन. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की कुणावर अन्याय होऊ नये, कारवाई तरी करावीच लागते, परंतु कारवाई करत असताना ज्याचा काडीचा दोष नाही अशा निष्पाप व्यक्तीवर, निष्पाप अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ नये ही पण माझी धारणा, ही भावना आहे. 13 तारखेला पुणे बंद आहे, 17 तारखेला मुंबई पण महाराष्ट्र बंदची हात दिली, तर भाजपकडून त्याचं राजकारण केलं जाते. आता त्यांनी काय करावा त्यांचा अधिकार आहे. मला सकाळीच प्रशांतनी सांगितलं, नाही काल मी आणि प्रशांत एका लग्नामध्ये एकत्र भेटलेलो होतो, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं आणि मी पण पेपरला त्या बातम्या वाचलेलं होतं, मीडियामध्ये वाचलेलं होतं की 13 तारखेला अनेक पक्ष एकत्र येऊन पुणे बंदची हाक दिलेली आहे. ज्या प्रकारे राज्यपाल महोदयांनी सातत्याने कारण नसताना महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये ज्या शिवाजी महाराजांना ते दैवत मानतात अशा व्यक्तींच्याबद्दल, सावित्रीबाई फुलेंच्याबद्दल, महात्मा फुलेंच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे महाराष्ट्र कदापि खपून घेणार नाही. आणि जी नोंद ही राज्यपाल महोदयांनी आणि त्यांना तिथं आणणाऱ्या मान्यवरांनी घेतली पाहिजे आणि पुढच्या जी काही पावलं उचलायची ती उचलली पाहिजे. त्याचकरता 17 तारखेचा मोर्चा आहे आणि 13 तारखेचं इथलं बंद आहे, ते शांतता मार्गाने व्हावं एवढी अपेक्षा आहे. ह्या आरोपात हा बिनबुडाचा आरोप आहे, अजिबात चॅलेंज करण्याचं काही कारण नाही. तुम्ही तुमचा पक्ष वाढवा, मी माझा पक्ष वाढवेल, आम्ही आमच्या आघाडीचा त्या ठिकाणी विचार करू, हे चालत असतं राजकारणामध्ये, ह्याच्यात चॅलेंज वगैरे काही नाही आहे. त्यांना त्यांचा अधिकार आहे, मला माझा अधिकार आहे, इतर पक्षांना त्यांचा अधिकार आहे, कार्यकर्त्यांना अधिकार आहे, त्याच्यावर असं काही नाही. आजपर्यंत मी पण 31-32 वर्षामध्ये अनेक चढ उतार पुणे शहरात, पिंपरी चिंचवड शहरात आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पाहिलेले आहे, त्याच्यामुळं आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो आणि आम्हाला पण काही व्हिजन आहे. आम्हालाही वाटतं की कशा पद्धतीनं ह्या दोन्ही शहरांचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्याप्रकारे तुम्ही पण पालकमंत्री असताना 2.5 वर्ष माझी कामाची पद्धत जवळनं पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये कुठंही कामाच्या बाबतीमध्ये आम्ही आळस दाखवला नाही, नेहमी तत्परता दाखवली, निर्णय तातडीनं दिले आणि आपल्या राज्याचं आणि पुणे जिल्ह्याचं भलं होण्याचाच प्रयत्न आम्ही केला. त्याच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्याला गनिमिक आवाज शिकवलेला आहे. बऱ्याचदा असं बोललं जातं की आपण युद्धात जिंकतो तहात हरतो, तसं त्या दिवशी चर्चेमध्ये कुठेही आपल्या राज्याला म्हणजे राज्यातल्या जनतेला कुठेही आपल्याला तिथं काहीतरी आपण कमी पडलो आहे अशा प्रकारची भावना मनामध्ये कुणाच्याच येता कामा नये, अशा प्रकारचं चातुर्य, अशा प्रकारचं जे काही त्याच्यामध्ये हुशारी म्हणा किंवा आणखीन काही तुम्ही म्हणा, हे सगळं तिथं आपल्यातल्या त्यात भाजपचे प्रमुख हे त्याच्यामध्ये त्यांना तो काम मोठं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलेलं होतं.
त्यामुळे ते सगळं संपल्यावर ते इकडे लक्ष घालतील म्हणून मी 8 नंतर काही घडेल. पण मी 17 तारखेचा मोर्चा ज्यावेळेस आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळ्यांनी प्रेस घेतली होती तेव्हा सांगितलेलं होतं की यदा कदाचित 17 तारखेपर्यंत याबद्दलचा निर्णय झाला तरी इतर आमच्या सीमावादाच्या संदर्भातले इश्यू आहेत, कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातले इश्यू आहेत, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या संदर्भातले इश्यू आहेत, महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रकल्प जे बाहेर जात आहेत ते इश्यू आहेत. या 3-4 इश्यूच्या निमित्तानं आम्ही हा मोर्चा काढतो आहे. हे आम्ही त्याही दिवशी महाराष्ट्रातला जनतेला मीडियाच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केलेला. कशाबद्दल? अरे अजून चर्चाच नाही तर मी कधी ऐकत नाही म्हणलं. कुणाला? कर्नाटकचे पण मुख्यमंत्री केंद्रातला ऐकत नाही. नाही नाही, या संदर्भामध्ये ज्यांनी त्यांनी आपापली भूमिका मांडण्याचं काम करावं, पण भूमिका मांडत असताना जनतेच्या मनामध्ये काय, जनतेच्या डेमोक्रेसीमध्ये त्यांच्याही भावनेला कुठं ना कुठं न्याय दिला गेला पाहिजे, त्यांच्याही मागणीला कुठं न्याय दिला पाहिजे. खरं मागच्या काळामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, रस्ते विकास महामंडळाचे मंत्री आणि त्या अध्यक्ष एकनाथराव शिंदे साहेब होते, त्याच वेळेस त्यांनी त्याचं काम सुरू केलेलं आहे. आम्ही 2.5 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता सर्वतोपरी सहकार्य केलं आणि आता ते दोघं पुन्हा तिथं आलेले आहेत. त्याच्यामध्ये तसं काही असेल असं मला वाटत नाही, कारण शेवटी दोघांनी जाऊनच प्राईम मिनिस्टरांना इन्व्हिटेशन दिलं, दोघांनी एकत्रपणे जाऊनच रस्त्याची पाहणी केली, त्याच्यातलं ड्रायव्हिंगचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं असं आपण सगळ्यांनी पाहिलं ना. सारथ्य त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं होतं आणि तो रस्ता, गाडीचा स्पीड पण बराच होता, 150 होता. गाडी कोणाची काय तो वेगळा विषय आहे, परंतु अशा पद्धतीनं तिथं झालं. मला पण कधी कधी प्रश्न पडतो की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला गाडीचं स्पीड 100, नंतर कुठल्या रस्त्याला गाडीचं स्पीड 80, समृद्धी महामार्गाला गाडीचं स्पीड पुणे 120 का 150 असं ऐकलं, 150. आता एवढी सगळी तफावत आहे, कुठला काय बेस लावलाय, काय गमक आहे, काय अर्थ आहे, नक्की काय लोकांनी समजावं. उद्याच्याला कोणीतरी म्हणलं तिथं 150 आणि मग इथंच 100 का, तरी प्रश्न निर्माण होईल. त्याच्या उद्याच्याला जर कुणाला ते पटलं नाही, कुणी न्यायालयात गेलं तरी तिथं सांगावं लागेल की कशा करता असा भेदभाव आहे. पण प्रत्येक जाणाऱ्या प्रवाशाचं सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची आहे, त्याचा विचार झालाच पाहिजे. आणि त्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं जे काही प्रत्येक माणसाचा जीव हा महत्त्वाचा समजून निर्णय घ्यावे लागतील ते त्यांनी घ्यावेत, त्याला आमचा सपोर्ट. त्यामध्ये आकसापोटी केलंय का, राजकीय द्वेषापोटी केलंय का, खरोखरीच त्यांनी काही चूक केली म्हणून केलंय हे बघावं लागेल. कारण तुम्ही बघितलंय की काही काही ठिकाणी काही संस्थांचा वापर वेगळ्या मार्गाने करून विरोधकांना कुठंतरी खच्ची करण्याच्या करता काही घटना घडलेल्या आपल्या सगळ्यांच्या समोर आल्या, त्याच्याबद्दल न्यायव्यवस्थेने पण उल्लेख केलेला तुमच्या आमच्या वाचण्यात आला. ह्या तुम्ही प्रश्न विचारलाय त्या संदर्भामध्ये नक्की ऑर्डर काय आहे आणि कुठले, शेवटी कुणालाही ॲक्शन घेताना काही ना काही ठपका ठेवल्याशिवाय ॲक्शन घेता येत नाही, तर तो ठपका ठेवलेला त्याच्यात कितपत तथ्य आहे ते बघितल्यावर या संदर्भामध्ये अधिकारवाणीने बोलत आहे. दादा, अधिवेशन आहे, अधिवेशनाच्या अगोदर खरं मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही किंवा, पण मात्र नागपूर अधिवेशनाचे 40 मंत्र्यांचे बंगले बुक केण्यात आले, मंत्री तर 20 आहे. कदाचित राहिलेल्या दिवसामध्ये त्यांना अजून 18 मंत्री वाढवायचे असतील, 20 मंत्री वाढवायचे असतील, आपल्याला काय माहिती, तो त्यांचा अधिकार आहे. राज्याचा प्रमुख जो आहे तो ते ठरवतात की कधी मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आणि कधी जागा मोकळ्या ठेवायच्या, हा सर्वस्वी त्यांचा. मित्र संघटनेवर नीती आयोगासारखं महाराष्ट्रात केलं, एका बिल्डरची नेमणूक झाली, सीएमची जवळची आहे,
हे त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा होईल, कारण स्वतः आम्ही सरकारमध्ये असताना आशिष शेलारांनी ह्याच व्यक्तीच्या संदर्भामध्ये काही स्टेटमेंट केलेलं सभागृहामध्ये त्याची नोंद आहे, तर त्याच्याबद्दल आम्ही जिथं कुठं विचारायचं तिथं विचारण्याचं काम करू। यालाच मुद्दा धरून दोघांमध्ये काहीतरी चाललंय सीएम आणि डीसीएम मध्ये अशी चर्चा आहे, त्या दोघांचा त्या दोघांना लखला।